मामा हा त्यांचे गुंजवलेत, हा गुंजवलेत तर मग आता काय अडचण आहे? आता काय अडचण, पटापटी झाली गुन्हा जुळले. मग तुमच्या सवडीनुसार काय वाटतं आता एप्रिल मध्ये धरायचं की मे मध्ये धरायचं तारीख? मला वाटतं आपलं एप्रिल मध्येच टाकावं उरकून होय. एप्रिल मग आता तसं जर असत राहिले तर 15 दिवस बरं का, हा आपण एप्रिल एंडला जरी धरलं हा मग देणं घेणं बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता द्यायचं घ्यायचं काय आपलं जे ठरण आमच्या जे आवाक्यात असेल ते देऊ आम्ही. आवाक्यात मामा तुमचे तर आवाक्यात आहे सगळं, पण आता हे बघा ह्याच्या घरी तर काही कसं पत्राच घर आहे. हा माझं काय म्हणणं आहे त्याच्या घराला पी ओ पी बसवायचे तर त्याला 15,000 रुपये लागतील. हा हा मग एक एसी पूर्वी तुमची जी यायची तेवढा एक एसी बसून द्या आणि बाकी 90 देवाची काय अपेक्षा ना ते 90 देव सांगत. मामा माझी काहीच अपेक्षा नाही. वा 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 पण फक्त आता एसी तर बसून देणारच आहे. मग असं तिला असं बसून बसून कंटाळा येईल. एक असं मस्त पैकी मोठा असं बिथाडा एवढा टीव्ही दी. बिथाडा एवढा टीव्ही? हा अहो पण मी म्हणतो बसून बसून कंटाळा येईल ना, एसीच नको लावायला म्हणजे बसायचीच नाही एका जागेवर. गरम झाले होतं ढिंडत आहे माणूस इकडे तिकडे. तसं नाही आता एसी तर पाहिजेच. मी तुला फक्त अपेक्षा सांगतोय माझ्या. तसं कुठं एसीची सवय? मला एसी नाही आहे. पण मला आहे ना असं उन्हाळ्यात झोप येत नाही. तुम्हाला एसीची सवय आहे वय? हा माझं काहीच म्हणणं नाही पण फक्त पोरीच्या सुखासाठी म्हणतोय हो. आता पोरीच्या बर चला एसी जर बघू होय जमलं तर देऊन टाकू आपला छोटा मोठा एसी. चालत काय होईन एसी पण एसी टीव्ही बघेन मस्त पैकी. आता टीव्ही आणायचा वय तुला टीव्ही घर काम करायला ते तुला येतो मशीन क्लास शिकलेली तू वाटतंय. मग एक चांगला आताच्या पहिलं जुनं पॅन्डलवर होत आता ते मशीन मोटरीवरच आणायचं तेवढं ते लाईटीवरच म्हणजे आता ते तेवढं तुम्हीच दिलं तर बरं होईल ना. तिला तिला बाकीचं काय त्यांचं लेडीचं काय असेल ब्लाऊज वगैरे ते शिवणं सगळं करते ते. आणि मामा आजूक आता काय पुरगी दिसाय चांगली लय काम कराय आम्हाला पण लाज वाटेल तिला सांगायला. त्यामुळे एक काम कर आपले ती कपडे धुवायचं नसतं का मशीन ती पण एक देऊन टाक. या म्हणजे टीव्ही द्या तसलं जंपार शिवायचं मशीन बी द्या आणि काय ते वॉशिंग मशीन होय तेच ना. अहो पण माझ्या पोरीला सवय हाताने धुणं धुवायची काय वॉशिंग मशीन लागत आहे. एकाचं असले वेगळं आमच्या घरी माणसं जास्त येतात कधी कधी. सवय जरी असली तरी आता चाल रीत निघाली आता द्यावा लागत आहे लागणार. काय जरी नसलं बापाला खायला नसलं अन्नधान्य तरी तो ना डोंगदारीने लग्न करून देतो मांडवात. आता मामचं म्हणणं दुसरं काहीच नाही फक्त पुरीचं सुख हो तुम्ही पुरीचं सुख बघा की. मामा आता हे तुला मी वस्तू सांगितल्या पण माझं म्हणणं काय की तुमच्या ना आमच्या घराचं अंतर जवळपास 100 किलोमीटरच्या आसपास आहे. आता डांबरी करून देऊ का तुम्हाला? नाही नाही डांबरी कशाला रातचं रातचं पावसाचं वारा कावजनाचं आपलं ते मोटरसायकल कवर येत बसू. आता आम्ही आलो तरी आम्हाला त्रास झाला त्यामुळे आपल्या पुरीसाठी एक 4-चाकीच गाडी देऊन टाक. 4-चाकी गाडी? हा जिथवर हातरून असेल तिथवर पाय पसरायचं. हे चालाय कवड बी लोळत. नाही नाही अग म्हणजे यो उन्हाळ्यात आमचं आम्ही डिझेल टाकू फक्त ते तिथं आम्ही काय गाडीच मागितली दुसरं काय म्हणजे टाकून दिलं नाही ना देऊ ना गाडी बी भरून देऊ ना गाडी देताना फुलं भरून भरून देऊन काय गाडी इथपर्यंत तरी येईल कधी. हे पटलं बरं का पण मला शाबा उठा बरं एक मिनिट तुम्ही उठा 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 हुशार जावाय बरं का एकदम तयारी. हा बुकिंग हे बघा तिकडे काय जरा पुढं बर इकडे 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 काय नाही ना इकडे 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 गाडी भेटली आताशी अजून दुसरी लाव गाडी. नाही 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 काय मामा ही काय काय लावला ही अपमान येऊ अपमान. अरे तुम्हाला लाजा वाटले पाहिजे हुंडा मागायला. लहानपणी गरम झालं तर पत्रे भांगडा झोपायचा. तू हुंडा कधी मागितला आणि तुला एसी पाहिजे वय हुंडा काय मागितला आम्ही मग हे काय दोंडा मागितला का? आता वस्तू मागणं म्हणजे तुम्ही उलटी गिफ्ट दिल्यासारखं झालं. एक मिनिट पण आपण हुंड्याला कुठं 5 लाख म्हणलं का 2-4 तोळ म्हणलं काय म्हणलं जावा. या वस्तू फुकाट येतात का वय? या पुरीच्या सुखासाठी मागितलं मामा. नाही सुख राहू त्या बाजूला एखाद्या बापाची परिस्थिती नसेल तर त्यांनी फाशी घेऊन मारायचं का? सर सर असं कुठं असतं का? आम्ही वस्तूच मागितल्या फक्त. नाही वस्तू मागितल्या म्हणजे और चिल्लर मागा नाही तर नोटा मागा. भीक ही भीकच असती. भिका मागतोय कुशल तुम्ही? भीक मागतोय का आम्ही? हिंमत नाही का तुझ्यात का गडी नाही तू? आम्ही फक्त अपेक्षा सांगितल्या. सांगायचं आम्हाला नाही जमणार आमची चेनी तिथं विषय कट केला असता. मग आता तोंडाव सांगतो जमणार नाही अजिबात जमणार नाही. आणि आता तर तुमच्यासारख्या बघारांना पोरगी देणार नाही आम्ही.
कळलं का? खर्चच करायची, ह्यांच्यात हिंमत नाही मला, ह्यांची पुरगी तर कशाला करायची? मुलखाची गरिबी ती, मामाची माहित नाही. नाही नाही नाही, तुम्हाला सांगतो ना यांची गरिबी बरं का. ह्यो आहे ना, ह्यो फाकड्या, ह्यो लहानपणी गरम झाल्यावर पत्र्यावर भोंगळा झोपायचा. हा, हे कलर लहानपणी नाही. अजून ऐक ना तू, अरे तू ऐक जरा, ऐक. याला कलर टीव्ही पाहिजे बितडा एवढा. अगं यो शेजारच्याकडे टीव्ही बघायला जायचा, ह्याला कलर टीव्ही पाहिजे. होय अँटिने हालेले असून दे, टीव्ही बघत होतो ना, ना दे म्हणूनच बघत होतो ना. याला कपडे शिवायची मशीन पाहिजे. अरे लहानपणापासून फाटक्यात चड्डीत हिंडत होत, आणि याला मशीन पाहिजे. होय, आणि काय पाहिजे? चारचाकी, चारचाकी पाहिजे. अरे म्हशीच्या वाकंडी बसून हिंडणारा माणूस येऊ चड्डीवर, आणि तुला चारचाकी पाहिजे. होय, आणि वॉशिंग मशीन, कपडे धुतलेत का कधी तू? वनपट गुंडाळून हिंडत आहे. आपलं सगळंच काढायला लागलाय बाबा. आता काय करायची? पोरगी द्यायची नाही म्हणून सरळ सरळ सांगायचं. कशाला एवढं बाकीच्या उचापाते करायची? तर नाही, सरळ सांगण्याजोगी माणसंच नाही तुम्ही. तरी सरळ कुठं हुंडा मागितलाय? हा, फुंडा मागितलं तर फुंडा पैसा पाणी असतो ना. मग म्हणलं असतं 5 लाख दे, 10 लाख. तुला म्हणलं का 5 लाख दे? बरं, पाखरू बघायचं का परत एकदा? नाही, तुलाच एखाद्या दिवशी दाखवायची. नाही, आम्ही दाखवली पाखरं तुम्हाला. अहो काय हे धडधड तुमची इज्जत काढायला लागली हे? आहे का? आमची मामा तू इज्जत काढतो होता का? इज्जत काढायला लागला का तू आमची? पटलं नाही बरं का, माझ्या बायकोनी सांगितलं आपली इज्जत काढत होता. मला वाटतं इथं लहानपणीचं काढत होता, आठवणी करून देत होता आमच्या. मामा पटलेलं नाही आम्हाला, पूर्वी करायची नाही विषय काय, करायचीच नाही. नाही वय, परत इकडे येतार आहे. पाखरू बघून जा ना एकदा. हल या इथशा ना ती. अरे आम्हालाच पोरगी द्यायची रे तुला. होय, ये ग इकडे बाई. तू सांग म्हातारे त्याला, जरा सांग समजून. जाऊन दे, आता दिले ना त्याच्या डोंगडावला, गेलाय ना निघून. कशाला डोक्याला टेन्शन करायची? त्याची ताकद नाही परत उमराय आणायची. नाही नाही, परत जर आला ना त्यो असं मशिनीने होल मारतो, आणि ना इरीचं सुरुंग असतो का, त्योच त्याला पेटून देतो. असा बारच झाला पाहिजे त्याचा. फटाकड्याने बारून चिवऱ्या होत्यान. कशाला डोक्याला एवढी तक तक करून घ्यायची? काय त्याचा विचार करायचाय? ते दारात नसतं येतात आहो द्या. हा, त्याची ताकद हिंमत नाही होणार. तो मग त्याच्या ढोंगडावर लात घातली. लात? हा, आता तर दोन दोन असे हवेत उडे मारून लाथा घालीन. ह्या इथं वाटकावून दे, चला आतमध्ये. बर, चला. लाज सोडल्यात पर.